हाय नमस्ते, मी पूजा सराफ, राजश्री मराठी शोवश सलॉन टाइम विथ सेलिब्रिटी या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज माझ्यासोबत ठाण्याच्या डर्माविला या सलॉनमध्ये एक खास सेलिब्रिटी आली आहे, जी सध्या प्रचंड बिझी आहे. म्हणजे करंट, भिरकीट, गस्त असे XOX सिनेमे ती घेऊन आपल्या भेटीला येणार आहे. नक्कीच तुम्हाला समजलं आहे माझ्यासोबत कोण आहे. तर माझ्यासोबत आहे मोनालिसा बागल, आपण बोलवूया तिला. हॅलो, वेलकम. हाय, कशी आहेस? तू कशी आहेस? छान छान. मी आता ओपनिंगला तेच म्हणाली की तू सध्या खूपच बिझी आहेस, XOX तुझ्या सिनेमे तू घेऊन भेटीला येतेस, त्यामुळे कसं चाललंय रुटीन? खरंच खूप मस्त चाललंय. कोविड त्याच्यामुळे सगळे फ्रस्ट्रेटच होते, पण आत्ता कुठेतरी कामाला सुरुवात झाली आणि बिझी आहे, त्यामुळे खूप मजा येते. येस, पण ह्याच्यातून सुद्धा तुला स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही स्क्रीनवरती दिसता. आणि म्हणूनच तुझ्या एका पॅम्पर सेशन करणार आहोत, त्यांच्यासाठी आपण आलो आहे डर्माविलामध्ये. आणि आता बघू डॉक्टर तुला काय सांगणार आहेत. सो किती एक्साइटमेंट आहे? खूप जास्त, कारण काल मी खूप ट्रॅव्हल केलं आहे आणि आता असं मस्त रिलॅक्स होणार आहे मी, त्याच्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे. परफेक्ट वेळ आहे तिला आपण सलॉनमध्ये घेऊन आलो आहे, तर लवकरच स्टार्ट करूया आपण. चला, लॉंग टाइम आहेस कुठे? शूटिंग. आजकाल नसतेस ना तू मुंबईमध्ये? हो, आजकाल मी आता सध्या शूटिंग वरूनच आली आहे, कराड वरून फुल नाईट ट्रॅव्हल करून आली आहे. आणि आता ऍक्च्युली माझा खूप मेकअप अप्लाय होतोय फेसवरती आणि ऍक्ने तर दिसायलाच लागले. सो काय करू शकतो आपण? सो आपण हिची स्किन जशी, पहिले तर मॉइश्चराइज करणं खूप गरजेचं आहे, कारण मेकअप ऍड एव्हरी डे मेकअप हे लागत असतो. पण अपार्ट फ्रॉम दॅट थोडंसं एक्सफोलिएशन करणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण तिला कार्बन हॉलिवूड पील करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण एक लेअर ऑफ कार्बन लावला जाईल आणि मग लेझर दिलं जाईल, त्याच्यामुळे तिचं सुपरफिशियल जी डेड लेअर स्किनचं आहे, ज्याच्यात खूप मेकअप जरी आपण ट्राय केलं काढायचं तरी थोडासा तो राहतो. सो तो निघून जाणार, त्याच्यामुळे तुझा टॅन निघून जाणार, डेड लेअर निघून जाणार आणि जे ॲक्नेज आहे ते पण सेटल होणार आहेत. So one treatment for all, we are going to do it for work. And wait and watch. Yes. मोनालिसाची कार्बन लेझर ट्रीटमेंट झाली आहे आणि आम्हाला तर छान ग्लो दिसतोय, तिला कसं वाटतंय विचारूया?
खरंच खूप मस्त वाटतं, एकदम रिलॅक्स वाटतंय. असं काही वाटत नाही मी खूप ट्रॅव्हलिंग केलं आहे किंवा खूप दगदग सुरू आहे शूटिंग अँड ऑल. खूप मस्त आणि रिलॅक्स वाटतंय. आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेल एकदा तरी डर्माविलामध्ये नक्की या, आणि इथे नक्की डॉक्टर भाग्यश्रीकडे या आणि व्हिजिट करा डर्माविलाला, कारण माझा खरंच खूप खूप चांगला अनुभव आहे. येस, पण जसं मी मगाशी पण म्हणाली की तुझं खूप ट्रॅव्हलिंग चालू आहे सध्या, कारण की एक एक तू सिनेमाचं शूट करतीयस, सो आत्तासुद्धा तू कराडवरनं आलीयस, तर अशा ट्रॅव्हलिंगच्या वेळेस तुला स्किन सांभाळणं, केस सांभाळणं खूप गरजेचं आहे. मग तू ते कसं सांभाळते सगळं? मी रोज रात्री जे मॉइश्चरायझर आहे ते खूप जास्त प्रमाणात लावते. आणि मी सजेस्ट करेल जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही खूप जास्त प्रमाणावरती मॉइश्चरायझर रोज रात्री थंड पाण्याने तुमचा चेहरा धुवा आणि मॉइश्चरायझर अप्लाय करा, हे मस्ट आहे. आणि कितीही उशीर होऊ द्या, जॉब करणाऱ्या लेडीजसुद्धा आता बघितलं तर फाउंडेशन किंवा आपण डेली सगळेच लोक फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट यूज करतो, पण ते वॉश फेस क्लीन न करता झोपणं अयोग्य आहे. त्याच्यामुळे ते कंपल्सरी केलं पाहिजे. आणि बस मास्क यूज करा. पण असं होतं ना की आपण ट्रॅव्हल मुंबई टू कराड, कराड टू अजून कुठेतरी, पण सगळीकडे ऑइल चेंज होतं आणि पाणी चेंज होतं आणि त्या खूप जास्त इफेक्ट करतं. तुझ्यासोबत असं कधी झालं आहे काही? हो, खरं तर पाणी तर आहे, तुमच्या फूडमध्ये पण चेंजेस आलं, ॲटमॉस्फेअरमध्ये चेंजेस आले की त्याचा इफेक्ट डिरेक्टली स्किनवरती होतो. यापूर्वी मला ॲक्नेचा कधीच इशू नव्हता, पण लॉकडाऊनमध्ये आपण घरी असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात कॉफी झाली. आणि पाणी, मी जसं म्हणाल लॉकडाऊनमध्ये मी हुबलॅकचं शूटिंग करायसाठी वाईला होते, तिथलं पाणी मला सूट झालं नाही, मला थोडा ॲक्नेचा प्रॉब्लेम स्टार्ट झाला. पण खरंच मी सांगेल की तुम्ही जिथे असाल तिथे पाणी पुष्कळ प्या. तुमचं पाणी, तुमचं जे शरीर सृष्टी आहे ते सगळं तर व्यवस्थित ठेवतो, पण स्किनसाठी पाण्याचा खूप अत्यंत आवश्यकच आहे, त्यामुळे भरपूर पाणी प्या. सो येस, पण या सगळ्यासोबत तुझ्या खाण्याच्या सवयी कशा आहेत? तू सांभाळतेस की खातेस, आणि परत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं खाणं असतं, ते सगळं कसं सांभाळतेस तू? खरं तर मी खूप फूडी आहे, पण सध्या तसं शक्य होत नाही आहे कारण मी वेट लॉस करते आहे त्याच्यामुळे. आणि खरंच आत्ता पूर्ण रुटीन बदललेलं आहे माझं, खाण्याच्या वेळा बदललेल्या आहेत, खाण्याचे पदार्थ टोटली डिफरंट आहेत. गरम पाणी पिते एम्प्टी स्टमक उठल्या उठल्या, चिकन सलाद हे सगळं आत्ता सध्या तरी सुरू आहे माझं. येस, पण या सगळ्यासोबत तू असं एक पॅम्परिंग सेशन करच असं मी तुला सजेस्ट करेल, खूप छान दिसतेस कारण की ह्या ट्रीटमेंट नंतर. सो येस, थँक्यू सो मच तू आमच्यासोबत या सेगमेंटमध्ये आलीस आणि आमच्यासोबत एवढ्या छान गप्पा मारलीस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस, आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा.